सीदंती मम गात्राणि मुखंज परिशिष्यति. आलाय ना भगवद्गीतेचा श्लोक. हा, हात पाय कापाय लागले, तोंडाला कोरड पडली, हातातलं धनुष्य गळून पडलं, मटकन खाली बसला, म्हणला मला लढायचं नाही. भगवद्गीतेची सुरुवात तिथंच आहे, पहिला अध्याय. सगळी आपली माणसं पाहिली, यांच्याशी लढू, कसं काय लढू, आणि हातपाय कापायला लागले त्याचे. आता कृष्णाने काय म्हणायचं, आपला आजचा कृष्ण असताना तर काय म्हणाला असता, गेल्या काही वर्षातला कृष्ण. वा 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 अर्जुना, अरे दोन सैन्य समोरासमोर उभी राहिलेली असताना तुझ्या मनामध्ये हे शांती अहिंसेचे विचार आले, तुला जागतिक शांततेचं नोबेल प्राइज देऊ टाकले, असं म्हणला काय कृष्ण? नाही म्हणला. म्हणलं हॅक, असं काय करायचं नाही, उठ. एखाद्या घोड्याला चाबूक मारून उठवावा तसा अर्जुनाला शब्दांचे चाबूक मारून उठवलंय त्या. उठ आणि युद्धाला तयार हो, उठ, माझं नाव घे, माझं स्मरण कर, माम अनुस्मर युद्धच. आपल्या या सगळ्या पत्रिका वगैरे पाहिल्यात ना, तर शक्ती आणि भक्ती या दोन्ही गोष्टींचा उल्लेख आहे. बरोबर आहे, भक्तीची शक्ती आम्हाला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी शक्तीची सुद्धा भक्ती केली पाहिजे, हा त्यामागचा संदेश आहे. दोन्ही महत्वाच्या गोष्टी आहेत. यातलं एक रथाची दोन चाकं आहेत, एक आहे शक्तीचं, एक आहे भक्तीचं. यातलं एक जर लंगडं पडलं तर काय होईल, सगळं कोसळेल ना. दोन्ही महत्वाचे आहेत, दोन्हीचाही आपल्या सगळ्या समाजाने